नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आज 21 जून इंटरनॅशनल योगा डे। तुम्ही आता म्हणत असाल की आता संपला ना मॅडम दिवस, आता सकाळपासून आम्ही यूट्यूब, फेसबुक, सोशल मीडिया, या सगळ्या सोशल मीडियावर, इंस्टाग्राम असेल, या सगळ्यावर योगा 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 हे ऐकून आता आम्ही थकलेलो आहोत। तर आता तुम्ही काय वेगळं सांगणार आहात? मी काहीतरी वेगळंच सांगतेय। काय तर योगाचं तुम्ही महत्त्व आज दिवसभरात खूप वाचलंय, आज दिवसभरात तुमचा योगाभ्यास भरपूर झालेला असणार आहे, त्यामुळे नक्कीच मी त्यावर फारशा काही त्या मार्गाने जात नाही आहे, कारण मी काही योगामधली एक्सपर्ट नाही आहे। आता एक्सपर्टकडून तुम्हाला ज्ञान मिळालं असेलच सगळं, तुम्ही पोस्ट वाचले असतील सगळ्या। आजकाल रामदेव बाबांमुळे योगा जगभर फेमस झालेला आहे ही गोष्ट वेगळी, पण फार पूर्वीपासून आपले ऋषीमुनी आयुर्वेदामध्ये सांगत आलेले आहेत की योग्य आहार आणि योगा यांची सांगड कशी घालायची, यांचा मेळ कसा बसवायचा, आणि हे परफेक्ट कॉम्बिनेशन जर असेल तर नक्कीच तुम्ही हेल्दी राहायला मदत होते आणि वजन कमी होण्यासाठी सुद्धा नक्की मदत होते। मग बरेचसे लोक यामध्येच अडकलेले असतात की मी एक तास रोज योगा करते, मी आज काय झुंबा करते किंवा मी चालते, वॉट एव्हर जे काही तुम्ही एक्सरसाइज करता, तुम्ही योगा करता, योगा इज द परफेक्ट कॉम्बिनेशन की तुमचं मन आणि शरीर हे दोन्हीही हेल्दी ठेवायला योगा मदत करतं अगदी नक्कीच। पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही योगाचे बेनिफिट्स काय आहेत, योगा कसं असतं, ते का करावं, आणि या हे सगळं तुम्ही सकाळपासून वाचलेलं आहे, भरपूर ऐकलेलं आहे, म्हणूनच मी थोडंसं एक वेगळं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगते। या सगळ्याचा आश्चर्यकारक जर तुम्हाला या सगळ्याचे फायदे हवे असतील तर तुम्हाला योगासोबत योग्य आहार घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर तुम्ही कोणताही एक्सरसाइज करा, तुम्ही काहीही करा, जर तुमचा आहार योग्य नसेल तर या सगळ्याला काहीही अर्थ नाही। आणि म्हणूनच आज मी जो व्हिडिओ पोस्ट करते किंवा आज जे सांगते ते अगदी खूप साधं सोपं असलं तरी सुद्धा खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे। आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, योग्य आहार आणि योगा या दोन्हीमुळे शरीर आणि मन हे दोन्हीही हेल्दी राहायला मदत होते। आणि 90% आजार आतापर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हे प्रूफ केलेलं आहे आणि अजूनही रिसर्च सुरू आहे, 90% आहार हे मानसिक ओरिजिन असतात, आणि म्हणूनच योगामुळे असेल, योग्य आहारामुळे असेल, मी जे मगाशी सांगितलं की बऱ्याच वेळा माइंड आणि बॉडी या दोन्ही जर बॅलन्स ठेवायचा असेल या दोन्हीचा, तर योगा आणि योग्य आहाराशिवाय पर्याय नाही। अर्थातच आज योगा आहे म्हणून फक्त मी योगावरच बोलतेय किंवा फक्त तेवढंच सांगते असं नाही, तर जसं मी म्हणलं की ते तुम्ही सकाळपासून ऐकलं आहे भरपूर, आता मी काय फार वेगळं सांगत नाही आहे, पण माझा जो एक भाग आहे की ज्यामध्ये मला थोडंफार काही मी तुम्हाला सांगू शकते आणि मला त्यातलं काही ज्ञान आहे, तर त्यावर तुम्हाला थोडंसं सांगते की जसं मी म्हणलं आत्ता तुम्हाला की योग्य आहाराची सांगड घालणं योगासोबत फार महत्त्वाचं आहे। आणि फार पूर्वीपासून ऋषीमुनी सांगत आले किंवा आयुर्वेदामध्ये आपण म्हणतो की योगासोबत सात्विक आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे। मग ते तुमचं लाईफस्टाईल हेल्दी ठेवायची असो किंवा इम्युनिटी चांगली करायची असो, वजन कमी करायचं असो, वजन वाढवायचं असो, कोणताही डिसीज असो, काहीही असो, तुम्हाला आहार हा योग्य पद्धतीने घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि बरेचसे त्याच्यामध्ये हे आहे की सात्विक आहार, तामस आहार किंवा राजस आहार असे बरेचसे त्याच्यामध्ये पॅटर्न आहेत, अर्थात मी एवढ्या खोलवर जात नाही आहे, पण एक साधं सिंपल डाएट जेव्हा मी नेहमी सांगते की बॅलेन्स डाएट म्हणजे काय असावं, तर आपण फक्त न्यूट्रियंट्समध्येच अडकलेलो असतो, म्हणजे काय प्रोटीन किती घ्यायचे, कार्ब किती घ्यायचे, मग फॅट किती असलं पाहिजे, मग ते असलं पाहिजे का नको, या सगळ्यामध्ये आपण अडकत चाललो आहे। पण आहार हा सात्विक असावा याकडे आपण किती लक्ष देतो? आजच्या योगा डेच्या निमित्ताने मला तेच सांगायचं आहे की आपण जेवढं अन्न जे खातो ते पचायला हलकं, साधं, गरम, ताजं असावं, या साध्या गोष्टी आपण फार काही पाळत नाही, पण आपण बाकीच्या सगळ्या जे काही ट्रेंड्स आहेत सध्या, डाएट कुठलं नो कार्ब डाएट, लो कार्ब डाएट आणि कुठलं फॅटी डाएट, या सगळ्याकडे आपण लक्ष देत बसतो, पण आपलं साधं सोपं जे मूळ ओरिजिन आहे याकडे आपण लक्षच नाही देत आहोत की जेवण हे पचायला हलकं असलं पाहिजे, गरम ताजं असलं पाहिजे,
साधा आहार असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा आहार घेतल्यानंतर आपल्याला एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह थॉट्स आले पाहिजेत. आता हे काही मी फार वेगळं सांगत नाही आहे, खूप साध्या गोष्टी आहेत, पण आपल्या म्हणजे आता बाकी सगळ्या या लाईफस्टाईलमुळे असेल किंवा आपल्या कामांमुळे असेल आपण कुठेतरी हे मिस करत चाललो हे सगळं, आणि म्हणून मला आजच्या दिवशी हे सांगावं असं वाटलं की जेवण केल्यानंतर किंवा आहार घेतल्यानंतर कुठेही लिथार्जी किंवा आळशी झोप आली आहे काही करू नये असं जर वाटत असेल तर नक्की तुमचा आहार कुठेतरी चुकतोय आणि हे काय यामध्ये चेंजेस केले पाहिजेत हे नक्की लक्षात ठेवा. म्हणूनच जेव्हा मी सांगते की पचायला हलका आहार असला पाहिजे आणि त्याने आपल्या ज्या मूड स्विंग्स असतात हे बऱ्यापैकी आपल्या आहारावर अवलंबून असतात, म्हणजे राग येणं असेल किंवा अजून काही असेल, निगेटिव्ह विचार असतील, अजून काही, जसं मी म्हणलं ना की माइंड आणि बॉडी हे इनसेपरेबल आहेत, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या आपण वेगवेगळा असं मानूच शकत नाही. आणि म्हणूनच आज इथे मला एक सांगावं असं वाटतं की होमिओपॅथीमध्ये माइंड आणि बॉडी हे दोन्हीही एकत्र समजून ते ट्रीट केले जातात आणि म्हणून बऱ्याचशा केसेस या होमिओपॅथीने आपण ट्रीट करू शकतो, कारण तिथे मनाचा विचार केला जातो आणि अर्थातच आपला डाएट म्हणजे फक्त फिजिकली रिलेटेड नाही आहे तर हे मनाशी पण तेवढंच रिलेटेड आहे आणि तेच आपल्याला साध्य करायचं आहे. एक्झॅक्टली माइंड आणि बॉडीचा जर बॅलन्स आपण ठेवत असू तरच आपण हेल्दी राहणं शक्य आहे आणि त्याबरोबर तुम्ही योगा करणं हे फार जास्त चांगलं कॉम्बिनेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं दुसरा पॉईंट की आता मी जो पहिला सांगितला, दुसरा पॉईंट की राईट फूड ॲट राईट टाईम हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय तर योग्य आहार योग्य वेळेला घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही योग्य आहार घेत असाल पण तो योग्य वेळेत घेत नसाल तर तुमच्या बॉडीची पूर्ण सिस्टीम आणि एक नॅचरल रिदम जो असतो हा पूर्ण बिघडून जातो आणि तो मेंटेन ठेवायचा असेल तर योग्य आहार तुम्हाला योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. आजकाल बऱ्याच कामांचे वेळा वेगवेगळ्या असतात किंवा शिफ्ट ड्युटी असतात, या सगळ्यामुळे जेवढं पाळता येईल तेवढं पाळा आणि असं नाही आहे की फार काही आपण वेगळं यात करू शकतो, पण ॲटलिस्ट जेवढं आपल्या हातात आहे तेवढं तरी करू शकतो की रात्री लवकर जेवा, रात्रीची झोप आणि रात्रीचं जेवण यामध्ये कमीत कमी 3 तासाचं अंतर पाहिजे, दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला अजून एनर्जेटिक वाटलं पाहिजे, ना की जेवण झाल्यावर आपल्याला आळस आला पाहिजे. तर हे सगळं आणि आपल्याला नॅचरल रिदम जर मेंटेन ठेवायचा असेल बॉडीचा तर 3 गोष्टी लक्षात ठेवा, योगासोबतच योग्य आहार म्हणजे राईट फूड, योग्य वेळी म्हणजेच राईट टाईम आणि योग्य प्रमाणात म्हणजेच राईट क्वांटिटी ही फार महत्त्वाची आहे. आजकाल आपण म्हणतो की बरेचसे डायटिशियन जेव्हा लोक मला डाएट विचारतात किंवा लोक डाएट घ्यायला येतात, पोळीचा किंवा चपातीचा आकार किती असावा, मग ते एक वाटी म्हणजे किती ग्रॅम, आजकाल लोकांना ही सवय झाली आहे की सगळं मोजून मापून खायचं आहे तरच आपलं वजन कमी होणार आहे. तर हे माझ्या डाएटमध्ये किंवा माझ्या डाएट प्लॅनची जी काही माझी एक पद्धत आहे देण्याची यात अजिबात बसत नाही. मोजून मापून मी कधीही डाएट देत नाही, तर कधी थांबायचं हे आपलं शरीर सिग्नल देत असतं त्यावेळी थांबा, ना की मोजून मापून खा एक वाटी म्हणजे किती ग्रॅम, मग क्वांटिटी, मग ते तराजू आणून ठेवलंय आणि मग त्यात 100 ग्रॅम पनीर घेतलंय, मग रोटीचा साईज एवढाच पाहिजे, 25 ग्रॅमच भाज्या, हे आपल्याला कुठेही आपण गणितात नाही आहोत. आणि आपल्याला हे आपल्या बॉडीची सिग्नल देत असते की आता बास पोट भरलेलं आहे, तो सिग्नल समजून घ्या आणि तो सिग्नल समजून देण्याचं काम योगा नक्की करेल. त्याच्यामुळे योगा मेडिटेशन हे फार महत्त्वाचे आहेत हे सगळे बॉडीचे सिग्नल समजण्यासाठी. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही हे सगळं करायला लागाल हळूहळू तुम्हाला कळेल की आपण खूप जास्त खात होतो, आणि ते ऐकण्याची सवय ठेवा की आता बॉडी बास म्हणतीये तर बास आपल्याला याच्यापेक्षा जास्त खायचं नाहीये. म्हणूनच मी जे मगाशी सांगितलं की योगा विथ योग्य आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात हे नक्की लक्षात ठेवा आणि तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही, आपल्याला हेल्दी राहणं हे आपलं एम असलं पाहिजे, वजन आपोआप कमी होईलच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हेल्थ विषयी होमिओपॅथी विषयी डाएट विषयी अजून व्हिडिओज बघायचे असतील माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.